दिखाती हूँ तुझे। मावशी एवढी घाबरली की तिने आपल्याला घरात राहायला परवानगी पण दिली। मी तयार आहे शंतनूला तिसरा डायरेक्टर करून घ्यायला, पण त्याच्या आधी लग्न। मी स्वतःचा बकरा होऊ देणार नाही, मग तुम्ही अडचणीत आलात तरी। नमस्कार भालेकर साहेब, काय म्हणताय? कसे आहात? मी काय म्हणतो, माझे उरलेले पैसे कधी देत आहे? नाही काय ना, मला ना फ्लॅट बुक करायचा आहे, गाडी घ्यायची आहे, खूप काम बाकी येतो। कशाला त्रास देतोस रे? कशाला त्रास देतोस? देणार, तुझे उरलेले पैसे देणार। तो व्हिडिओ सगळीकडून डिलीट झालाय याची खात्री तर होऊ देत मला। नाही 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 साहेब, असं कसं करणार ना? समजा मी सगळ्या क्लिप्स नष्ट केल्या, डिलीट केल्या आणि तुम्ही मला उरलेले पैसे दिलेच नाही, तर त्यामुळे मी असं नाही करणार। आधी तुम्ही उरलेले पैसे मला द्या आणि मग शेवटची एकमेव जी क्लिप असेल ना ती मी नष्ट करेन, गॅरंटी। एकतर त्या आपल्याच्या बायकोला माहीत नाही कुठून तरी समजलंय की तुम्ही आपल्याचा खून करतानाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे। त्याच्या बायकोला कसं कळलं ती क्लिप तुझ्याकडे येते? तू सांगितलंस ना। काय साहेब, मी स्वतःच्या पायावर धोंडा का मारून घेईन? मी असं काहीही केलेलं नाहीये, कोणी केलंय त्याची चौकशी तुम्ही करा साहेब। मंगेश खांबिलकर, माझ्याशी डबल गेम खेळू नकोस, महागात पडेल तुला। तुमच्याशी डबल गेम का खेळेन मी साहेब? माझे उरलेले पैसे द्या, तुमचा आणि माझा संबंध संपला। बस तू ड्यू करू नकोस, आज रात्रीपर्यंत तुझे उरलेले पैसे मिळतील। अच्छा असं म्हणताय, मग मी आज जात नाही। कुठे? नाही जरा बाहेर जायचं होतं एका कामासाठी। ठीक आहे साहेब, तुम्ही पैशाची जमवाजमव करा आणि मला फोन करा, हां मी 2-3 दिवसांनंतर जाईन। आणि पैसे एकदा जमले की मला कळवा, म्हणजे मग मी सांगेन कुठे आणि कधी द्यायचे पैसे। ममता निकलती है मैं। अरे क्या हुआ? भी क्या बोलू मैं, तू इतना करती है मेरे लिए, मला खूप मदत होते का? तू हेच तर असं वाटतं की मला देखील आधार आहे कोणाचा तरी। मी आहेच का तुझ्या सोबत, पण मी तुला समाजाचा आधार व्हायला सांगते त्याच्यावर विचार कर। मला माहितीये की तुझा विचार नाही का, पण मी काय करू ग, नाही करता येणार मला असं काही माझ्या पर्सनल कारणांमुळे। तुला तर माहिती आहे सगळं शन्नू, बुरा लग रहा है लेकिन फिर भी नहीं कर सकती। मला कळतोय का तुझा प्रॉब्लेम, पण मला वाटत मेरी ममता कर सकती है। हा पण उद्या ममता कोण हे जगाला कळलं तर काय होईल ते समजतंय मला। बोलके। हा सर, मंगेश खानविलकर साठी त्याची सकाळ उजाडलीच नाही पाहिजे, आज रात्रीच त्याचा गेम व्हायला हवा। ठीक आहे सर, रंग करेल ना हे काम? हो करेल ना सर, मंगेश विरुद्ध खूप भडकवलाय मी त्याला। नाही नाही नाही, मला गॅरंटी हवी। ओ त्यालाही सांगू का? सांगा, मला नाही वाटत त्याला हे जमेल। आधीच त्या आपले प्रकरणानं हादरला येतो, अजून कोण करेल हे काम? कोण करेल हे काम? ओके, इन्स्पेक्टर नरेला बोलवा। इन्स्पेक्टर नरे? हा मला वाटतं ते त्याला ह्यात इन्व्हॉल्व्ह करायची गरज नाही,
साप आहे तो उलटला म्हणजे बोलके धू म्हटलं की धुवायचं तर तुम्हाला करावं लागेल हे काम. जा फोन लावा नारेला. ठीक सत्यजित भालेकरला नडतो काय आजची रात्र तुझी शेवटची रात्र खानविलकर. मी निघते. शनोबी अरे मैं नहीं कर सकती लेकिन तू तो कर सकती है ना. कोण मी. अगं मोर्चे काढायचे सभा घ्यायच्या पत्रक बनवायची या सगळ्यासाठी पैसा लागेल ना. आणि मला कोण देणार पैसे. तुझ्या मागे जितके लोक उभे राहतील ना त्यापैकी एक सुद्धा माझ्या मागे उभा राहणार नाही. पैसेच ना मंगेश देईल की आपला. अगं काय बोलतेस तू. तो कडकी लागलेला पत्रकार तो काय देणार आपल्याला. तू असा तसा समजू नको त्याला. 2 करोड आले त्याच्याकडे. तू करेल नक्की मदत. इतना सच में. हा अगे झासा दिला असेल त्याने तुला. ममता तुला ना कोण पण इमोशनल फूल बनवू शकतो बघ. नाही शनोबी मी खरंच सांगते तू जाता जाता भेटून जा त्याला विचारून तर बघ. सांग मी सांगितलंय म्हणून. माझा भरोसा नाहीये पण तू सांगतेस म्हणून करते मी ट्राय. निघते मी आता. काळजी घे तुझी आणि खुश राहा. शनोबीला मंगेश बद्दल सांगून काही चूक तर नाही ना केली मी. सांगायला नको होत का. मंगेशचा सिक्रेट आहे ना ते. नाही शनोबी काही चुकीचा अर्थ काढणार नाही पण. नमस्कार चौकसीगेट. अरे क्या छे माळकर. अरे आण बाबा लवकर अजून बरेच भाडे गोळा करायचे. अरे तू असा टाइम लावता कसं चालेल. आण लवकर. ए रुक 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 रुक. क्या चौकसी मेरे जैसे औरत देखी नहीं क्या कभी. ए बघ तुला इथे यायला अलाउड नाही आहे. क्यों चौकसी. ममता को रूम से निकालने के लिए तू जो कर रहा है ना वो अच्छी बात नहीं है. मी काय केले. तेरे आदमी को पकड़ा मैंने दरवाजावर लिहून घरामध्ये कुंकुम ने लिहून दारामध्ये थैली टाकून ममताला घाबरवायला बघतोस काय. ममता को घर से निकालेगा ना तो तेरे घर में घुस जाऊंगी मेरी पूरी पलटन लेके. शन्नो भी नाम है मेरा. ध्यान में रखना जाती. अरे तुम्ही. नमस्कार. थोडं बोलायचं होत. अच्छा या ना. दिशा काय झालं बाळा. असा चेहरा का लटकवलायस. काही नाही बंगल्यावरची ऑर्डर होती ते बरं होत. कशाला काळजी करतेस. मिळतील ऑर्डर.
आतापर्यंत निभावलंय ना सगळं, मग अडलंय का काही? नाही ना, आत्ताही होईल सगळं. आणि तू पैशाचं टेन्शन घेत जाऊ नको बाई. तू टेन्शन घेतलंस ना की मला पण टेन्शन येत. तिला ऑर्डर तसं नाही गाई, बरे होते मोदकासोबत, खूप गोड मोदकासारखे. मला ना राहून राहून त्यांचं खूप टेन्शन येत. म्हणजे बघ ना, पोट्यावधींचा मालक आज एका खोलीत कोंडला गेलाय. आजपर्यंत कमवलेलं नाव, मेहनत, कष्ट सगळं मातीमोल ठरलं. आणि कोणामुळे? तर स्वतःच्याच मुलांमुळे. काय रे बोलते, कसला विचार करतोय? अहो ते साहेबांनी आपल्या लास्ट चान्स आहे पोते. साहेबांनी सांगितलं यानंतर साहेब तुझं काय करतील मी नाही सांगतो. तर याचं करायचं काय? मी काय यात विष जाल विषयाच्या. मला कळलंय की त्या मंगेशकडे जेवण बाहेरून येत आहे. काहीही करून त्याच्या जेवणात हे विष मिक्स कराय. हे घे, ह्याच्यानं ते बेन मरणार. पण ते मेल्यावर ते क्लिप आपल्याला मिळेल का? आहे रे क्लिप माझ्याकडे. हा मिळेल रे, तू ह्यात पडू नको रे. तू एक काम कर, त्या मंगेशच्या घरात आहे ना 2.5 करोड आहे, उडवता आले ना उडव. ठीक आहे येतो मी. हे बोलत्या जरा तुझा मोबाईल दे. कसा बाई? अरे मला फोन करायचा आहे, माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. ओके ठीक आहे. अग कशाला हवाय तो विषय? चल तू ये मला मदत कर. हे बघ झालंच आहे जवळजवळ. का नको? मोदक आजोबा माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे संघर्षाचं. सगळी सुख ताट वाढून समोर असताना अचानक एका रूम मध्ये बंद राहत, ना फोन, ना टीव्ही, ना कोणी आपला माणूस. इतकं सोपं नाहीये. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर खंगून मेला असता. पण मोदक आजोबा संघर्ष करत. आई आपलं जेवण ना त्यांच्यासाठी एक बहाणा आहे, कारण माझ्याशी बोलून ना त्यांना खूप छान वाटत आणि म्हणून ते आपल्याला मदत करतात. त्याच्यात त्यांचा कुठला स्वार्थ नाही. ते अजूनही जगाशी संघर्ष करतात. आणि कोणामुळे? स्वतःच्याच मुलांना. आई तुला एवढंस जरी काय झालं ना तरी माझा जीव कळवळतो. त्यांच्या मुलांना काहीच वाटलं नसेल का? असं कसं वाटलं नसेल? मुलांना वाटणारच ना. पण काही जण व्यक्त होतात, काही नाही होऊ शकत. अगं पण काही जण व्यक्त होतात, काही नाही होत. अरे हो, त्या तुझ्या मोदक आजोबांवरनं आठवलं, ते फॅक्टरीचे पेपर दिले होते ना मंगेशकडे, ते त्यांनी वाचून दिलेत परत. मी घेऊन येते. आपते मॅडम नमस्कार. मिळाली का ती क्लिप मंगेश खानविलकर कडून? नाही हो, मी गेले होते त्याच्याकडे. पण तो म्हणतोय की तशी कोणतीही क्लिप त्याच्याकडे नाहीये. फोटो बोलतोय तो. अहो क्लिप त्याच्याचकडे आहे. सत्यजित भालेकरला तो त्या क्लिपवरूनच ब्लॅकमेल करतोय. म्हणजे सत्यजित भालेकरनेच आमच्या ह्यांना? मग सत्यजित भालेकरनं उगाच अर्धे पैसे नाही दिले त्याला, आणि बाकीचे अर्धे पैसे दिल्यावर ती क्लिप पूर्णपणे नष्ट होईल. कळतंय का तुम्हाला? नाही म्हणतोय. मी काय करू? काय करू म्हणजे? ओ आजच जाऊन त्याला भेटा. साम दाम दंडभेद वापरा. तो मंगेश खानविलकर उद्या असेल नसेल, पण ती क्लिप त्याच्याकडे नक्की असं समजा.
ठीक आहे. कोणाला गेल तसा? बायकोला. हे बघ पोत्या, आता इथे थांबणं योग्य आहे. निघ. बरं ठीक आहे, येतो मी. कोरडूंची मालमत्ता आहे. हा बिझनेस स्वतःच्या हातातून जाऊ देऊ नकोस. तुझं आणि दिशाचं अख्खच्याख आयुष्य बदलेल अशाने. किमान दिशासाठी तरी संधी सोडू नकोस. यशवंत भालेकरांनी हे पेपर्स इथे पाठवले, याचाच अर्थ ते तुझ्या बाजूने आहे. त्यांनाही असंच वाटतं की सगळेच्या सगळे शेअर्स सत्यजित भालेकरच्या नावावर व्हायला नकोत. आई हे घे, नेऊन दे. थोडा वेगळा विचार आला होता मनात, पण हरकत नाही, जा नेऊन दे. काय विचार मनात आला होता? आग काही नाही, तसं काही नाही, तू नेऊन दे जा. बरं ठीक आहे, पण त्यांना सांगू काय? म्हणजे मंगेशने काही सांगितलं का की याच्यावर काय करायला? सांग, काही ऑब्जेक्शन नाही. म्हणजे पेपर सगळे ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्यात. आई, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? काही नाही ग, तू इतकं सांगितलंस तर कोणालाही वाईटच वाटेल ना. आणि त्यातून ते एकटे राहतात, मुलं विचारत नाहीत, हे ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. पण आपण तरी काय करू शकणार? तू जाऊन जा. आणि हो, ऑर्डरचा हट्ट केला तर मात्र नाही म्हणून सांग. मलाही तेच टेन्शन आलंय. इतके दिवस मोदक आजोबा जेवले असतील की नाही काय माहिती. तू चालली आहेस ना, तू समजावते ना. म्हणाव इतकी वर्ष नव्हती ना दिशा, मग आताही नाही असं समजा म्हणा. ठीक आहे. बोल मंगेश. तुझ्या आवाजाला काय झालं? काय झालंय? अरे नाही काही नाही रे, नंतर सांगेन तुला. तू कशाला फोन केला होतास? दीदी एक काम करशील, बोल ना. त्या बॅगेतून हाताला लागतील तेवढे पैसे घेऊन येशील येताना. बर, किती आणू? जेवढे जमतील तेवढे आण ना दीदी. सुवर्णाला आणायचं असेल ना तर तिथे पैसे चारावे लागतील. इतक्या सहज ते सुवर्णाचा ताबा मला देतील असं वाटत नाही. हो काही कर, पण पोरीला आण रे एकदाची घरी. फोटो मध्ये पाहिली होती, आता मोठी झाली असेल. नाही पैसे आठवणीने आण देती. हो आणते. बोला. बोल के काय रंगा सेठ? साहेब वाट बघतात आहे. सांगितलेल्या कामाची? उद्या दिल्लीला निघाले साहेब. अरे तुझ्याविषयी बोलणार आहेत हायकमांडशी. काय? मी आजच गेम करतो. व्हेरी गुड. इकडे तू साहेबांचं आज काम केलं, उद्या तुझं काम झालं नक्की. चालेल, ठेव फोन. या दोघांनी काम केलं काय नाही केलं काय? बोलके आपल्यालाच काहीतरी करायला लागेल.